दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्यामध्ये चांदणी चौकातील वाहतूक समस्या आणि इतर मुद्द्यांवर बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी उडत्या बसेसचा उल्लेख केलाय। यावेळी त्यांनी पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येवर उत्तम उपाय सांगितला। पुण्यात उडत्या बसेसची योजना आणली तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ शकतो, असं नितीन गडकरींनी यावेळी जाहीर केलं। गडकरी म्हणाले, आम्ही 165 रोपवे केबल कार बांधतोय। आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे, त्यात 150 लोक बसतात आणि ती वरच्या वर जाते। ती डॉफल मेयरची आहे, त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत। वरच्यावरून ट्रॅफिक गेलं तर त्याचा फायदा होईल। त्यासोबत ट्रॉली बसचा एक पर्याय आहे, त्यात 2 बस जोडल्या जातात आणि ती इलेक्ट्रिक केबलवर चालते। इलेक्ट्रिक बसची किंमत 225 आहे, तेवढ्या क्षमतेच्या या ट्रॉली बसची किंमत 60 लाख आहे, त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे। पुणे पालिकेनं अशी काही योजना तयार केली तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ, असं ते यावेळी म्हणालेत। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।